सह्याद्री निसर्गाचा असा एक अद्भुत आणि विशाल खजिना ज्यामध्ये आपल्याला भली मोठी डोंगरे, घनदाट पसरलेली लांबलांबपर्यंतची जंगले, निरनिराळे प्राणी पक्षी आणि या सगळ्यांमध्ये दिमाखात मिरवणारे आपल्या राजांचे किल्ले आणि या सगळ्यांमध्ये सह्याद्रीच्या कुशीतून मिरवणारे भले मोठे विशाल असे धबधबे। असाच एक सुंदर विशाल आणि भला मोठा धबधबा म्हणजेच कुंभे धबधबा। मी बघितलेला माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर विशाल आणि प्रचंड मोठा धबधबा म्हणजेच कुंभे धबधबा। कुंभे धबधबा हा रायगडजवळील माणगावजवळ आहे आणि हा धबधबा इकडचं खूप महत्त्वाचं आकर्षण आहे ज्याला आपण आज भेट द्यायला जात आहोत। तर मागच्या ब्लॉगमध्ये कोलाड रिव्हर राफ्टिंगचा थरार तर तुम्ही बघितलाच असेल आणि आशा करतो की तुम्हाला तो आवडला असेल। ॲक्च्युली कोलाड रिव्हर राफ्टिंगचा आणि कुंभे वॉटरफॉलचा प्लॅन आम्ही सोबतच केला होता, तर त्यामुळे हे सगळं रिव्हर राफ्टिंग आम्ही आटोपलं आणि पुढे निघालो ते म्हणजेच कुंभे वॉटरफॉलच्या दिशेने। कुंभे वॉटरफॉलला जाणारे संपूर्ण रस्ते हे नागमोडी वळणाचे होते। तुमचं पुन्हा एक वेळेस मी स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये काही गोष्टी मनातल्या। आणि आज आपण ज्या वॉटरफॉलला जातोय ना तो खूप ट्रेंडिंगमध्ये खूप फेमस वॉटरफॉल आहे ज्याचं नाव आहे कुंभे वॉटरफॉल जो निजामपूरच्या जवळ आहे। आम्ही आता ऑलमोस्ट निजामपूरच्या थोडंसं पुढे आलेलो आहे आणि रस्ता एका ठिकाणी थांबलो आहे। आणि आज या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत कोण येणार आहे? आमचे जेवी ब्लॉग्स बालाजी, वेलकम टू जेबी ब्लॉग्स। आणि काही खूप दिवसांपासून आमचं चाललं होतं की कोलॅबरेशन करायचं आणि फायनली आज आमचं डिसाईड झालं कुंभे वॉटरफॉलला जायचं। याच्या अगोदरचा जो ब्लॉग होता तो पण आम्ही सोबतच होतो कोलाडचा आणि त्याच्या नंतर आम्ही कुंभे वॉटरफॉलला जायला निघालो। या ब्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे, आपण खूप मस्ती करणार आहे आणि अजून एक युट्यूबर आहे या ब्लॉगमध्ये। तर तो युट्यूबर कोण आहे काय आहे तर ते मी तुम्हाला कुंभे वॉटरफॉलला दाखवणार आहे। तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर मला कॉमेंट मध्ये प्लीज कळवा। निजामपूर गावाच्या जरा पुढे आलेलो आहे आणि तुम्ही बघणार तर वातावरण अतिशय सुंदर आहे। समोर तर सगळे डोंगर वगैरे आणि छोटे छोटे वॉटरफॉल्स वगैरे सगळे चालू झालेत, तर त्याच्याकरता इकडे आम्हाला ड्रोन शॉट घेण्याची खूप इच्छा झाली आणि आम्ही आता काही ड्रोन शॉट घेतोय ते तुम्ही एन्जॉय करा। कुंभे धबधबा हा कुंभे गावात असल्यामुळे त्याला कुंभे धबधबा असं म्हटलं जातं आणि कुंभे गाव हे माणगाव तालुक्यात येतं म्हणजेच रायगड डिस्ट्रिक्टमध्ये। कुंभे धबधब्याला जायला आपल्याला माणगाव क्रॉस करून जावं लागतं। कुंभे धबधब्याला जाताना आपल्याला रायगडला जायचा रस्ताही लागतो आणि रायगडच्या रस्त्याला न जाता उजव्या हाताने जाणारा रस्ताच आपण कंटिन्यू करावा। रायगड किंवा कुंभे वॉटरफॉलला जाताना तुम्ही इंस्टाग्राम किंवा बाकी शॉर्ट्समध्ये एक टनल बघितला असेल। ज्या वेळेस बोरवाडीपासून वरती आलो आहे ना तर इकडून हार्डली 1 ते 1.5 किलोमीटर आता तो टनल येणार आहे आणि तो मला तुम्हाला दाखवायचा आहे। तर चला आपण आता पटकन तिकडे जाऊया आणि तिकडचे शॉर्ट्स तुम्हाला दाखवतो। आता बोरवाडीपासून मित्रांनो घाट चढायला सुरुवात केली आहे पण रस्ता पूर्ण कच्चा आहे आणि जर माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघणार तर पूर्ण खोल दरी आहे आणि खाली तर मस्त छोटी छोटी गावं आहेत आणि डाव्या हाताला जे डोंगर आहे त्याच्यावरून मस्त सुंदर असे धबधबे वाहत आहेत। तर एकंदरीत म्हणजे जे वातावरण आहे आणि इकडचे जे दृश्य आहे तर ते खूप बघण्यासारखं आहे। पण रस्ता जो आहे तो रस्ता पूर्ण आणि पूर्ण निकामी झालेला आहे, म्हणजेच पूर्ण ऑफ रोड आहे हा रस्ता बोरवाडीपासून। तुम्हाला मांजुर्ने गावाचा मी जो टर्न दाखवला त्या टर्नपासून तुम्ही ज्यावेळेस वरती येतात तर इकडे आल्यानंतर एक तर रोड खाली जातोय आणि एक रोड आहे तर इकडे वरती जातोय। तर खालचा जो रोड आहे तो केळगनचा आहे आणि वरचा जो रोड आहे तो कुंभेवाडीचा आहे। तर आपल्याला हाच रोड पुढे वरती कंटिन्यू करायचा आहे, हा रोड कंटिन्यू नाही करायचा आहे कारण की तो केळगनकडे जातो। मित्रांनो ज्या टनलबद्दल मी खूप उत्सुकतेने तुम्हाला केव्हापासून सांगत होतो तो टनल हाच आहे। बघू शकता किती भव्य टनल आहे आणि इकडे तुम्ही जास्त वेळ थांबू नका कारण की रस्त्याने येताना बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालेल्या होत्या। इकडे तर त्याची बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली, ही इन्फॉर्मेशन तुम्ही नक्कीच वाचा। इकडे बसण्याकरता पण जागा आहे आणि मी तुम्हाला थोडक्यात टनल दाखवतो की टनल किती भव्य आहे। टनलमध्ये सगळीकडे पाण्याचे तर झरे वाहत आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा थंडावा इकडे टनलमध्ये। मी आता टनलच्या सेंटरला आलो आहे, पूर्ण बाहेर बघितलं तर वातावरण पूर्ण ह्युमिड आहे म्हणजे भयानक गरम होत आहे आणि टनलच्या आत आलो ना तर पूर्ण गार वाटत आहे कारण की तुम्ही जर वरती बघितलं ना तर पाण्याचे सगळीकडून झरे वाहत आहे। आणि याचे ड्रोन शॉट्स मी ज्यावेळेस टाकतो तर तुम्हाला एक अंदाज येईल की हा डोंगर किती म्हणजे भव्य डोंगर आहे आणि त्या डोंगराचे सगळं पाणी या टनलमधून खाली येत आहे।
मानगाव पासून जरा पुढे आल्यानंतर आपल्याला वाटेत लागतं ते म्हणजेच बोराडी गाव, आणि कुंभे वॉटरफॉलला जाणारा जो घाट आहे तो बोराडीपासूनच चालू होतो, आणि हा संपूर्ण घाट चढून आल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे हा विशाल आणि अद्भुत असा टनल। मानगाव आणि कुंभे विलेजला जोडण्याकरता हा एकमेव टनल असून बघण्याकरता अतिशय अद्भुत आणि सुंदर आहे। टनलच्या आत गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा गारवा जाणवतो आणि डोंगराचं पाणी पाझरतानाही दिसतं। आणि शेवटी या टनलने आम्हालाही भुरळ पाडली आणि आम्हीही ड्रोन शॉट घ्यायला सुरुवात केली। मित्रांनो, आपण त्या साईडला होतो, हा टनल जो होता या टनलच्या आपण त्या साईडला होतो, आणि या टनलच्या या साईडला आल्यावर तुम्ही समोर बघताय जे डोंगरावरचं जे पाणी ते झऱ्यांच्या ह्याच्याने खाली पडतंय आणि अतिशय सुंदर दृश्य आहे। आता आपण खाली जाऊया थोडंसं, इकडून नंतर पूर्ण फोर्समधून पाणी येत आहे आणि इकडे सगळे तर दगड आहे, तर दगडांवर तुम्ही छान बसू वगैरे शकता। आज ऍक्च्युली सोमवार आहे तर त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे, हीच गर्दी शनिवार आणि रविवार खूप जास्त असते। तुम्ही बघू शकता कुंभे वॉटरफॉलचं किती छान दृश्य आहे। समोर तर एक वॉटरफॉल आहे मोठावाला आणि इकडून इथं पाण्याचा पूर्ण फ्लो जातोय। तिकडेही काही लोक गेलेत त्यासमोर, आपण त्या साईडला जाऊया आता। जवळपास 300 फीट हा वॉटरफॉल खाली कोसळतोय। आज तो कुंभे वॉटरफॉल आपण या साईडने एक्सप्लोर केला, थोड्याच वेळामध्ये आपण त्या पलीकडे जाणार आहे। आपण आता त्या दुसऱ्या पॉइंटला जातोय आणि तो दुसरा पॉइंट म्हणजे त्याच पहिल्या पॉइंटपासून जरासा पुढे आल्यानंतर तुम्हाला हार्डली 500 मीटरवर राईट टर्न घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या सेकंड पॉइंटला जातात। सेकंड पॉइंट बराच रिस्की आहे तर त्याच्यामुळे खूप सांभाळून जा इकडे, आणि गेलेत तरी पण व्यवस्थित तिकडे जाऊन फोटोज वगैरे काढा और व्हॉट एव्हर जी तुम्हाला धमाल करायची ती सांभाळून करा। आता आपण जात आहोत त्याच पॉइंटला आणि तिकडून आपण काही ड्रोन शॉट्स पण घेणार आहोत, तर तुम्हाला तिकडून दाखवतो की कुंभे वॉटरफॉल त्या पॉइंटने कसा दिसतो। ऍक्च्युली कुंभे वॉटरफॉलला जायचे दोन रस्ते आहेत, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टनल क्रॉस करतात तर टनल क्रॉस केल्या तुम्हाला स्टार्टिंगला लागतो तो म्हणजेच कुंभे वॉटरफॉलचा स्टार्टिंग पॉईंट। आणि याच वॉटरफॉलला जर तुम्हाला समोरून बघायचं असेल तर त्याकरता समोरच्या पॉईंटवर तुम्हाला जरा फिरून जावं लागतं। कुंभे वॉटरफॉलच्या या दुसऱ्या पॉईंटवर जाणारा रस्ता भरपूर अवघड आणि रिस्की आहे, त्यामुळे इकडे जाताना भरपूर काळजीपूर्वक जावे आणि शक्यतो गावकऱ्याला सोबत घेऊन जावं। इकडे खाली आल्यानंतर इतर एक छोटासा पॉइंट आहे आणि इकडची जी वाट आहे ती पूर्ण निसरडी आहे। आपल्यातला जो शैलेश आहे तो खाली जातोय कारण की तो समोरचा पॉइंट आहे, आणि त्या पॉइंटवरून गेल्यानंतर समोरचा धबधबा आहे तर तो दिसतोय तुम्हाला प्रॉपर, आणि तो इतर आता तिकडे जाऊन इथं ड्रोन शॉट घेतोय। हा बघा तो कुंभे धबधबा समोर खूप सुंदर दिसतोय आणि तुम्ही बघू शकता समोर की कसला अप्रतिम नजारा आहे। दुसऱ्या पॉइंटवरून आता आलेलो आहे आणि पॉइंट खूप थरारक होता, खूप जबरदस्त पॉइंट होता, आणि बालाजी आणि रोहन हे दोघे जण त्या पॉइंटला गेले होते, आम्ही वरतून त्यांचे ड्रोन शॉट घेत होतो। मी तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेल, जर कॉन्फिडंट आहात, जर तुम्हाला इकडचं नॉलेज आहे तरच तुम्ही त्या पॉइंटला जा, अदरवाईज वरतून पण तो तुम्ही पॉइंट एन्जॉय करू शकतात। बाय द वे, ब्लॉगच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला एक सरप्राईज दिलं होतं आणि ते सरप्राईज असं होतं की माझ्यासोबत अजून दोन यूट्यूबर आहेत, म्हणजे मी एकाचा बोललो होतो आणि अजून एक यूट्यूबर, तर ते दोन यूट्यूबर असे आहेत की एक म्हणजे तर आपले शैलेश भाऊ ज्यांचं ट्रॅव्हल ठिकाणा चॅनल आहे, आणि आज शैलेश भाऊंमुळे आपल्याला छान छान सुंदर सुंदर ड्रोन शॉट बघायला मिळालेत, आणि दुसरे म्हणजे आपले रोहन भाऊ। शैलेश भाऊ साठी एक लाईक बनतंय भाई, सगळ्यांनी लाईक करा, शैलेश भाऊंचे ड्रोन शॉट अप्रतिम। यांच्या लाईक सबस्क्राईब ह्याच्या माझ्या त्याच्या सगळ्यांना झालं। तर यांच्या दोघांसोबत आपल्यासोबत होता तो म्हणजे जेबी ब्लॉग्स जो आपला सगळ्यांचाच आवडता आहे, आणि आज आपल्यासोबत होता तो म्हणजे एक तरुण तडफदार
आमच्या थ्रू. आज मजा आली त्याला, खूप खूप मजा आली, खूप धमाल केलेली आम्ही. आणि मी आशा करतो की तुम्हाला हा आमचा जो ब्लॉग होता ना हा आवडलाच असेल. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.